आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री हरी होलसेल साडी डेपो अँड मेन्सवेअर, परभणीचे महावस्त्र दालन, खास लग्न बस्त्याचे माहेर घर, तोष्णेवाल कॉम्प्लेक्स, जागृती मंगल कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना जरब बसवण्यासाठी भरमसाठ दंडाची तरतूद असलेल्या नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रातही करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे। याबाबतची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे। त्यात वाहन चालकांना मोबाईलवर बोलल्यास दुचाकीस्वारांना 1,000 रुपये दंड तर चारचाकी वाहन मालकांना 2,000 रुपये दंड आकारला जाणार आहे। 3 वर्षाच्या आत दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरही गुन्हा घडल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी 10,000 रुपये दंड आकारण्यात येईल। लायसन्स नसताना वाहन चालवणाऱ्याकडून देखील 5,000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे। तर बेदरकारपणे आणि धोकादायकरित्या वाहन चालवल्यास दुचाकीस्वाराला 1,000 आणि चारचाकी चालकाला 3,000 रुपये आणि अन्य वाहनाच्या चालकाला 4,000 रुपयाचा दंड आकारण्यात येईल। यापूर्वी दंडाची रक्कम 500 रुपये होती। 3 वर्षात दुसऱ्यांदा गुन्हा घडल्यास 10,000 रुपये दंड होणार आहे। अशाच प्रकारचा दंड मोबाईलवर बोलताना वाहन चालवल्यास देखील होणार आहे। दुचाकीस्वारांना 1,000 रुपये, चारचाकी वाहन चालकाला 2,000 रुपये आणि अन्य वाहन चालकाला 4,000 रुपये दंड होणार आहे। वाहनांना परावर्तक नसणं म्हणजेच रिफ्लेक्टर नसणं, फॅन्सी नंबर प्लेट बसविणं या वाहतूक नियमांच्या विरोधात यापूर्वी 200 रुपये असलेल्या दंडाच्या रकमेत वाढ करून ती आता 1,000 रुपये करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे। नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। परभणी येथील नवीन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यासाठी 68,79,008,000 रुपये इतक्या अंदाजित खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे परभणीत आता अद्यावत आणि सुसज्ज असं न्यायालय काही दिवसातच उभं राहणार आहे। मंत्रिमंडळानं दिलेल्या मंजुरीमध्ये या इमारतीच्या बांधकामासाठी 41,04,36,200 रुपये, रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी 5 लक्ष रुपये, अपंगांकरिता जिन्यासाठी 2 लक्ष आणि फर्निचरसाठी 6,21,25,000 रुपये तर पाणी पुरवठा व मलनिस्सारण बांधकामासाठी 2,05,21,810 रुपये आणि विद्युतीकरण आणि अग्निशमन यंत्रणेसाठी 54,14,30,992 रुपयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। ही इमारत परभणीच्या वैभवात भर टाकणारी ठरणार असल्यामुळं सर्वांनाच या इमारतीच्या बांधकामाची प्रतीक्षा लागून राहिली आहे। मोटार बसवताय मग केवळ समुद्रा पंपचीच मोटार बसवा। गुणवत्तेत क्रमांक 1 आणि 2 वर्षांच्या वॉरंटीसह परभणीत कोइंबतूर येथील समुद्रा पंप्स मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच गंगा मशीनरीज, पटेल कॉम्प्लेक्स, 20वा कॉर्नर, स्टेशन रोड, परभणी। समुद्राच्या ओपन वेल, सबमर्सिबल, नळावरील तसेच शेती व घरगुती वापराच्या मोटारी योग्य दरात मिळतील। परभणी शहरातील मशीनरीचं एकमेव भव्य दालन म्हणजेच गंगा मशीनरीज, परभणी। प्रोप्रायटर शुभम सत्यनारायणजी लाहोटी, संपर्क क्रमांक 8999302570। परभणी जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून थंडी पडण्यास सुरुवात झालेली असतानाच आज सकाळी सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरलेली पाहावयास मिळाली। सकाळी 8:30 वाजेपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे तापमानात मोठी घट झाली आणि वातावरणात चांगलाच गारा निर्माण झाला। परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात हवामानशास्त्र विभागानं घेतलेल्या नोंदीनुसार आज सकाळी 20.1 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलंय। शेतामध्ये रोजंदारीवर कामासाठी असणाऱ्या एका नोकराचा चक्क मालकानं दारूच्या नशेमध्ये आखाड्यावर भांडण करून काठीनं गंभीर मारहाण करत त्याचा खून केल्याची घटना पेनूर लहान इथं घडली आहे। या प्रकरणी शेतमालक माजी सरपंचाला पोलिसांनी गजाआड केलंय। न्यायालयासमोर त्याला हजर केला असता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। या घटनेतील मयताचं नाव सुरेश शिंदे असं असल्याची माहिती मिळाली आहे। पूर्णा तालुक्यातल्या पेनूर इथं 30 नोव्हेंबर रोजी माजी सरपंच रामराव वाके यांच्याकडे रोजंदारी सालगडी म्हणून सुरेश शिंदे हा कामावर होता। रात्री 10 वाजता रामराव वाके यांनी त्या नोकराला शेती कामासाठी आखाड्यावर वाद केला।
त्या संवादातून दारू पाजली व दारूच्या नशेमध्ये त्याला जबर मारहाण करून जागीच ठार केलं. चुडावा पोलिसांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला व या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं येत्या 11 डिसेंबर रोजी लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं असून त्या लोक अदालतीत तडजोड पात्र प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे. याचा पक्षकारांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश एफ के शेख यांनी केलंय. मी आपल्या माध्यमातून परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व जनतेला असे आवाहन करतो की दिनांक 11 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून त्याचा सामोपचाराने निपटारा करून घ्यावा. सदर लोकअदालतीमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी आपल्याला कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच सदर लोकअदालतीमध्ये आपल्याला मदत करण्यासाठी न्यायाधीश व वकिलांचे पॅनल कार्यरत राहील. तरी मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की दिनांक 11 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा व त्याबद्दल आपल्याला काही शंका असल्यास जिल्हा न्यायालय परिसरात असलेल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. गुडघे दुखत आहेत, आता काळजी नको. आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य. बालाजी आयुर्वेदिक नैसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी. संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 99 23 30 09 14. परभणी महापालिका प्रभाग समिती क अंतर्गत आज काळी कमान वसमत रोड इथं विनामास्क फिरणाऱ्या 10 नागरिकांवर 200 रुपये प्रत्येकी याप्रमाणे कारवाई करण्यात आली. तसंच गव्हाणे चौक इथं 11 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात 2500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, श्रीकांत कुर्रा, मेहराज अहमद आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं 8 नागरिकांवर 200 रुपये प्रमाणे 1600 रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे. लायन्स क्लब परभणी आणि डॉक्टर के सी पारक लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या 6 डिसेंबर पासून क्रांती चौकातील सुभेदार हॉस्पिटलमध्ये लायन्स नेत्र रुग्णालय कार्यान्वित होणार असून या रुग्णालयामार्फत गोरगरिबांचं मोफत व माफक दरात नेत्र तपासणी आणि वेगवेगळ्या नेत्र शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. या पत्र परिषदेला शंकर गुजराती, प्रदीप गोल्लेचा, झेडार मुथा, प्राध्यापक प्रकाश बनमेरू, नीरज पारक, सुनील मुथा, श्रीराम गर्जे आदींची उपस्थिती होती. परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं विरोधी पक्षनेते विजयसिंह जामकर यांच्या दालनामध्ये आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी विविध विकास कामांसाठी 5 कोटी रुपयाचा निधी दिल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला आहे. याप्रसंगी आयुक्त देदास पवार, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, चंदू शिंदे, बाळासाहेब बुलबुले, प्रशांत ठाकूर, विकास लंगोटे आदींची उपस्थिती होती. आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिलेल्या निधीतून विविध प्रभागांमध्ये विकास कामं होणार आहेत. यामध्ये रोड, नाली, हायमास लाईट बसवणं ही कामं करण्यात येणार आहेत. जिजाऊ मोबाईल शॉपी परभणी. आमच्याकडे सर्व प्रकारचे रिचार्ज, मोबाईल ऍक्सेसरीज, सिम कार्ड, स्मार्ट वॉच विक्री व दुरुस्ती केली जाईल. 1 मिनिटात लोन, 2 मिनिटात फोन, बजाज, TVS, सॅमसंग, HDB फायनान्स 0% व्याज दरात उपलब्ध. आवश्यक कागदपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक व ATM कार्ड. विसावा कॉर्नर, स्टेशन रोड, भारतीय स्टेट बँकेजवळ, जिल्हा परिषद क्वार्टरच्या बाजूला, परभणी. धनंजय जाधव व संदीप डोमे. संपर्क 94 21 39 21 90 आणि 83 90 19 40 19. परभणी तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनावर वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीनं 11,88,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून या नुकसान भरपाईच्या धनादेशाचं आज 3 डिसेंबर रोजी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना वितरण करण्यात आलं. यावेळी तहसीलदार संजय बिरादार, नंदकुमार आवचार, चंदू शिंदे, प्रशांत ठाकूर, फैजुल्ला पठाण, गजानन काकडे, गौतम भराडे आदींची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांचं विविध कार्यक्षेत्रातील भूषणावह कार्य शिक्षकांच्या समाधानाचं प्रतीक असतं. त्यांचे सामर्थ्य हाच शिक्षण संस्था आणि शिक्षकांचा आनंददायी गौरव असतो असं प्रतिपादन सेलूच्या नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी यांनी साई नाट्यगृहातील कार्यक्रमात केलंय. सेवानिवृत्तीच्या निमित्तानं माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं प्राचार्य डॉक्टर कुलकर्णी यांचा सपत्नीक कृतज्ञता सन्मान करण्यात आला आहे. याप्रसंगी माजी आमदार विजय भांबळे, रामप्रसाद घोडके, दत्तराव पावडे, हेमंत आडळकर, रणजित गजमल, प्राचार्य डॉक्टर कुलकर्णी, अशोक काकडे, शिलाताई काकडे, संतोष कुलकर्णी, शिवनारायण मालाणी,
पवन आडळकर, डॉक्टर सुबोध वाकाडे, रहीमखान पठाण, अशोक आंबुरे आदींची उपस्थिती होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व बहिर्जी स्मारक महाविद्यालय वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन ड झोन व्हॉलीबॉल मुले यांच्या स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाच्या संघानं यावर्षी देखील यशाची परंपरा राखत अव्वल आला आहे. या स्पर्धेत मागील 2 वर्षापासून विजेतेपद आपल्याकडे राखत विक्रम केला आहे. सदरील स्पर्धेत हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे संघ सहभागी झाले होते. महाविद्यालयाच्या संघानं सर्व संघांवर एकतर्फी विजय मिळवत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. या संघामध्ये कर्णधार श्रीकांत राठोड, गणेश चव्हाण, पवन ठोंबरे, इरफान शेख, मोहसिन पठाण, सुमित जाधव, दत्ता सपाटे, जयराज देशमुख, ओमकार झाडे या खेळाडूंचा समावेश होता. महाराष्ट्रातील मन्नेर वारलू जमातीच्या विवाह इच्छुकांचं एकमेव केंद्र म्हणजे श्री नारायण वधूवर सूचक केंद्र परभणी. आजपर्यंत 500 अधिक विवाह जुळवण्यात यशस्वी. मन्नेर वारलू जमातीच्या इच्छुक युवक युवतींची माहिती संकलन सुरू असून समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा. नोंदणी शुल्क 1000 रुपये व संकलित परिचय पुस्तिकेसाठी 250 रुपये वर्गणी आकारली जाईल. श्री नारायण वधूवर सूचक केंद्र परभणी, संचालिका कमल अंबादास अकुलवाड, मोबाईल क्रमांक 9422-85-1096. पूर्णा तालुक्यातल्या लिमला फाटा इथं नांदेड जिल्ह्यातील निमगावातून शिर्डीला पदयात्रेनं जाणाऱ्या भाविकांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय. यावेळी भाविकांना माजी सरपंच अंकुश शिंदे यांच्या वतीनं चहापानाची व्यवस्था करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मुंजाजी कुकर, पत्रकार शिवबाबा शिंदे, दिगंबर शिंदे आदीसह भाविकांची उपस्थिती होती. आज जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधून परभणी शहरातल्या अतिथी हॉटेल इथं संघर्ष दिव्यांग संघटनेच्या वतीनं मेळावा व लोकसेवा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, रामराव उबाळे, डी एन दाभाडे यांची उपस्थिती होती. परभणी शहरात शनिवार रविवार या 2 दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मनपाच्या वतीनं देण्यात आली आहे. धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्र इथं फ्लो मीटर बसवणं तसंच जिंतूर रोड येथील मुख्य जलवाहिनीवर वाल्व बसवण्याचं काम शनिवार आणि रविवारी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. परभणी जिल्ह्यात आज दिनांक 3 डिसेंबर रोजी नव्यानं 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर 5 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 51,436 रुग्ण आढळून आले, त्यापैकी 50,130 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 1,294 रुग्ण दगावले असून सध्या 12 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आरटीपीसीआरच्या 968 व रॅपिड अँटीजेनच्या 331 तपासण्या करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.